माझं शिवार ग्रीन FM 90.4 माझं शिवार। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। शेतकरी बंधूंनो, मी आज ढवळी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे आलेलो आहे। येथील चारुलता पाटील च्या डाळ मिल वरती आहे। शेतकरी बंधूंनो, चारुलता पाटील यांनी स्वतःची डाळ मिल उभी केली, त्याचबरोबर त्यांची हळद पावडर करण्याची जी मशीन आहे, त्यांच्या या शेतीमालावरील प्रक्रिया उद्योगाविषयी संपूर्ण अशी माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पाटील मॅडम, तुमची एकूण शेती किती आहे आणि तुम्ही या शेतमालावर प्रक्रिया उद्योगाकडे कसं वळालात? आमची क्षेत्रफळ जमिनीचं जवळजवळ 2 एकर शेती आहे आमची। आणि मी राजकीय ह्याच्यामध्ये असल्यामुळे थोडस मला कुठेतरी सेटअप व्हायचं होतं आणि असे उद्योग वगैरे मी माहिती जवळजवळ 5 ते 6 वर्ष घेत आहे आणि त्यातून मला डाळ मिल म्हणजे डाळीचा हा व्यवसाय बरा वाटला आणि त्यामधून हा उभारायचा मी प्रयत्न प्रस्ताव अधिकाऱ्यांपुढे मांडला आणि राजकीय वर्तुळामुळे माझ्या जवळजवळ बऱ्याच ओळखी असल्यामुळे त्यांची मला मदत झाली आणि घरूनही मला सपोर्ट मिळाला आणि मग मला आयडिया येत गेली की आपण काय केलं पाहिजे किंवा काही नाही आणि अशा पद्धतीनं मी ते डाळ मिलचं डोक्यामध्ये घेऊन मी ते चालू करण्याचा प्रयत्न केला। बरोबर आहे मॅडम, परंतु प्रक्रिया उद्योग करायचा हे तुमच्या डोक्यात कसं आलं? कारण पहिला कुठला छोटा प्रक्रिया उद्योग तुमचा होता का? हो, माझे पहिले 1-2 उद्योग होते पण असे जनरली म्हणजे त्यातून एवढंस असं उत्पन्न मिळत नव्हतं। माझं जनरल कटलरी स्टोअर आणि एक पार्लर हा व्यवसाय माझा जवळजवळ 15 ते 16 वर्ष झालं चालू आहे आणि मी ह्या बाहेरच्या राजकीय ह्याच्यामध्ये असल्यामुळे की कुठंतरी आपल्याला थोडीशी आर्थिक चणचण भासतेय किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतोय, कुठंतरी सेटअप आपण झालं पाहिजे हे विषय डोक्यामध्ये ठेवून काहीतरी आपण उद्योग चालू केला पाहिजे हे डोक्यात ठेवून मी ह्या डाळ मिलचा व्यवसाय चालू करण्याचा प्रयत्न छोटासा केलेला आहे। ही डाळमी उभारण्याआधी अकुंडपासून हळद पावडर तयार करण्याचा छोटासा उद्योग तुमचा होता, त्याबद्दल काय सांगाल? हा, आम्ही अगोदर इथे जवळपास दळण गिरणीचा वगैरे प्रॉब्लेम होता, आम्हाला दुपार गावी जावं लागायचं दळण्यासाठी म्हणून आम्ही तो उद्योग चालू केला। मग चटणीचा डंग टाकायचा म्हणून जे आता नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये ज्या मशिनरी आल्यात की अगोदर पूर्वी कसं चटणीच्या डंगामध्ये बराच वेळ लागायचा आणि आवाज पण भरपूर व्हायचा म्हणून मशीन आम्ही घेतली तर एक करून म्हणून बघायचं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये हळद हे केली। आम्ही ऍक्च्युली घेतलेली ते चटणीसाठी पण हळद सुद्धा आम्हाला ते चांगल्या प्रकारे त्यातनं मिळायला लागली म्हणजे अशा प्रयत्नातनं आम्ही बेसन पीठ काढायला लागलो। बेसन पीठाचं सुद्धा आमचं मार्केटमध्ये ब्रँड आहे, शिवाय हळदीचं सुद्धा आम्ही ब्रँड तयार करायला चालू केलं, चटण्यांचं चालू केलं, मसाले तयार होतात आमच्याकडे, छोटे मोठे लघु उद्योग आम्ही करतोय आणि अशा उद्योगाशी निगडीत काहीतरी असावं म्हणून आम्ही डाळ मिलची योजना त्याच्यामध्ये अवेलेबल केली। परंतु एवढा चांगला व्यवसाय चालू असताना मोठी गुंतवणूक करून डाळ मिल उभारायची हे का डोक्यात आलं आणि एवढा छोटा उद्योग चालू असताना हा डाळ मिल का? सर, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की आर्थिक चणचण ह्या गोष्टी प्रत्येकालाच असतात आणि आम्हाला ऍक्च्युली हे पॉसिबल नव्हतं पण आम्ही जिल्हा परिषदकडनं अनुदानाची विचारणा केली आणि आम्हाला आमचं स्वतःचं काहीही भांडवल नसताना आम्हाला बँक ऑफ इंडियाने फायनान्स केलं, आमचा परतावा वगैरे चांगला आहे, व्यवस्थित आहे हे सगळं बघून त्यांनी आणखीन आम्हाला आर्थिक मदत करण्याचं म्हणजे बँकेच्या ह्याच्यातनं आम्हाला कर्ज उपलब्ध करून दिलं आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि कोणतीही गोष्टी सर धाडसाशिवाय होत नाही तर हे थोडंसं आम्ही डोक्यामध्ये ठेवलं आणि धाडस करायचं आणि प्रयत्न चिकाटी ह्या गोष्टी आणि कष्ट ह्याचं सातत्य कायम ठेवायचं। आयुष्यामध्ये चढ उतार ह्या गोष्टी असतात आणि ज्यावेळेला आपण मार्केटमध्ये उतरतोय त्यावेळेला कष्ट आणि चिकाटी ही ठेवली तर आपल्याला 100% यश प्राप्त होणार। बरोबर आहे, परंतु जेव्हा डाळ मिल उभारायचं तुमच्या डोक्यात आलं तेव्हा मार्केटचा अभ्यास तुमचा झाला होता का, बाजारपेठेचा अभ्यास झाला होता का, त्या कच्च्या मालाचा अभ्यास झाला होता का? सर, थोडाफार अभ्यास होताच, आम्ही बाहेर वगैरे फिरायचो आणि ह्याच्या अगोदर डाळ मिल उभारण्याच्या अगोदर
मी 2 ते 3 वर्ष केवळ फिरतच होते की बाबा आपल्याला आणखीन काही माहिती मिळते का, आणखीन ऍडव्हान्स काही कळतंय का. म्हणजे जिथं जिथं दालमिल आहे तिथली माहिती, तिथल्या व्यापाऱ्यांशी चर्चा, मार्केटमधले रेट आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन आपल्याला लक्षात येतंय की अगदी सामान्य लोकांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत डाळ ही गरजेचीच वस्तू आहे आणि नाशिवंत माल असल्यामुळे आपल्याला माहितीये की मार्केटमध्ये ह्याची 12 महिने ह्याची उपलब्धता असणार आणि असणं गरजेचे आहे. त्यामुळे थोडेसे दर अपडाऊन होणार पण मार्केटमध्ये हे कायम टिकून राहणार आणि त्याच्यामुळे आम्ही हे क्षेत्र निवडलं. त्याचबरोबर आम्हाला घरगुती माल म्हणजे आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हरभऱ्याचं पिकाचं उत्पादन जास्त होत असल्यामुळे हे आम्हाला बरं वाटलं आणि आम्ही याचबरोबर घरगुती सुद्धा लोकांना करून देण्याचं प्रयत्न करत असतो. आता जवळजवळ आमच्या इथं 60 ते 70 टन माल तयार झालेला आहे डाळींचा आणि बऱ्यापैकी स्कोप असल्यामुळे घरगुती सुद्धा आम्ही इथून करून देतो. जेव्हा तुम्ही ताळमिल उभं करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला हिरामिल उभं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत तुम्हाला लागणार होती, ती मदत तुम्हाला कोणाकडून मिळाली आणि किती रुपयामध्ये ही ताळमिल उभी राहिली? ऍक्च्युली हे धाडस खूप मोठंच होतं आणि सुरुवातीला न पटणारं होतं घरातल्यांना. तरी आमच्या घरामध्ये आम्ही म्हणजे सासू सासरे वारलेत, आम्हाला मॉरल सपोर्ट कुणाचा नाही आणि हा जेव्हा प्रस्ताव माझ्या मिस्टरांपुढे मांडला त्यावेळेला थोडंसं त्यांना ऍक्च्युली हे वाटलं की आपण हे करू शकू का. पण ज्यावेळेला त्यांना अधिकाऱ्यांच्या भेटी घालून दिल्या की बाबा आपण हे करू शकतोय तर त्यावेळेला त्यांनी तयार झाले आणि आमच्या पाहुण्यांकडून आम्हाला मोस्टली मदत आम्हाला भरपूर झाली आणि बँकेकडे त्यांनीही आम्हाला आर्थिक मदत केली. जिल्हा उद्योग केंद्र ह्यांच्याशी पण आम्ही निगडीत असल्यामुळे त्यांनीही सुद्धा आम्हाला मदत केली. पण महिलांना 35% अनुदान असल्यामुळे आम्हाला त्यांची सुद्धा मदत झालेली आहे. मग किती लाखांमध्ये हा प्रोजेक्ट तुम्ही बसवला? हा जवळजवळ 25 ते 27 लाखांपर्यंत आम्हाला पूर्णपणे प्रोजेक्टचा खर्च आलेला आहे. कारण पहिल्यांदा आम्हाला आयडिया नसल्यामुळे मशीनची 1-2 मशीन मध्ये होईल असं वाटलं पण ज्या वेळेला मार्केटमध्ये आम्ही त्याची क्वालिटी अजून किती चांगली निघेल किंवा आपण आणि चांगल्या प्रकारे कसं माल उत्पादन करू शकू हे ज्या वेळेला कळलं त्यावेळेला आणखीन ऍडव्हान्स मशिनरी वगैरे ह्या सगळ्या आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि जवळजवळ आता माझ्या ह्याच्यामध्ये दालमिलमध्ये 9 ते 10 मशिनरी ह्याच्यासाठी आहेत. पाटील मॅडम, आता आमच्या ऐकण्या शक्य म्हणून सांगा की जवळजवळ 24 ते 25 लाखांमध्ये हा तुमचा प्रोजेक्ट उभा राहिला, त्याची जी प्रक्रिया आहे डाळ तयार करण्याची ती नेमकी कशी आहे आणि त्यासाठी ह्या ज्या मशिनरी आहेत त्या किती प्रकारच्या मशिनरी आहेत? सुरुवातीला तर कच्चा माल जो असतोय त्याचा आम्ही सबमिट करून घेतो की स्वच्छ करून घेतो. त्यासाठी आम्ही डिस्टोनर म्हणून एक मशीन आणलेली आहे. त्यातून तो माल स्वच्छ होऊन निघाला की दालमिलमध्ये आम्ही ते हरभरे घालून जवळजवळ एका हरभऱ्याला 3 ते 4 वेळा प्रोसिजर करावं लागतं आणि ते आम्ही ड्रायरमध्ये सुकवून घेतो आणि ते माल सुकल्यानंतर पुन्हा दालमिलमध्ये घालून पूर्ण चकचकीतपणा करून घेतो म्हणजे पूर्ण क्लीन होऊन जातं. आणि ज्यावेळेला क्लीन होतं त्यावेळेला बब पॉलिशरमध्ये घालून ते डाळीचे 2 तुकडे होतात म्हणजे डाळ होते त्या हरभऱ्याची आणि ती डाळ झाल्यानंतर पुन्हा एकदा मशीनमध्ये घालून ती पूर्णपणे स्वच्छ करून घेतो आणि नंतर ते मार्केटमध्ये आणलं जातं. आमचा पूर्णपणे हा प्रयत्न असतो की ग्राहकापर्यंत माल स्वच्छ आणि चांगल्या क्वालिटीचा कसा पोहोचेल ह्याच्यावर आमचं जास्त लक्ष असतं आणि त्यासाठी विना केमिकल आम्ही डाळ पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. जसं बाजारात केमिकल यूज करतात तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही एक थोड्या दिवसामध्ये त्या डाळींना कीड लागते पण आम्ही जे ऍक्च्युली करतो ते डबल रिफाइंड ऑइल असतं. त्या ऑइलमध्ये आम्ही ते पॉलिश पूर्णपणे करतो. मग जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने आम्ही ग्राहकांना अवेलेबल करून देतो की जर एखाद्याने पॉलिश करून मागितली तर त्यासाठी ती वेगळी. म्हणजे असे आम्ही 2-3 प्रकारचे नमुने ठेवलेले आहेत ज्यांना ज्या प्रकारे परवडेल त्या पद्धतीने ते घेतात. बरोबर आहे मॅडम, परंतु जेव्हा तुम्ही कच्चा माल घेऊन डाळ तयार केली आणि मार्केटला तुम्ही ती विकण्यासाठी गेलात त्यावेळेचे अनुभव कसे होते? सर, मार्केटमध्ये उतरणं किंवा तिथं टिकणं
हे काही फार म्हणजे ह्याचं आहे, अतिशय अवघड बाब खूप आहे. आणि कारण पहिल्यापासून जे अनुभवी तिथं व्यापारी असतात किंवा काय असतात, तिथं आपण जाऊन आपलं मार्केटची उपलब्धता करून देणं हे म्हणजे खूप आपल्यासाठी अवघड आहे. मग आम्ही आमचा मित्र परिवार म्हणा, नातेवाईक किंवा असेच व्यापारी वर्ग जे धरले की ज्यांच्यामुळे आम्हाला कुठंतरी फायदा होईल, स्टॉलसारखी उपलब्धता आम्हाला मिळाली महाराष्ट्र शासनाकडून जे स्टॉल होते, ह्या अशा प्रकारे आम्ही जाहिरात करून पेपर पॅम्पलेट वाटून आम्ही आमची जाहिरात केली. शिवाय आजूबाजूच्या खेड्यातली, आपल्या खेड्यातली हे जे घरगुती किरकोळ आम्ही जे करून देतो ह्याच्यामुळे आमची पॉप्युलरिटी वाढत गेली आणि आम्हाला ह्याचा फायदा मिळत गेला. जी तुम्ही कच्चा माल खरेदी करून त्याकडून दुकानदारांना देता, त्यावेळी दुकानदारांचा रिस्पॉन्स कसा होता आणि आता कसा आहे? पहिल्यांदा तर त्यांचा रिस्पॉन्स अगदी म्हणजे बघूयात करूयात, बाहेर फार कमी दरामध्ये मिळते आणि तुम्ही एवढ्या वेळेला कसं विकता. ऍक्च्युली ते व्यापारी आहेत म्हटल्यावर दर वगैरे ती लोक कमी जास्त प्रमाणातच करून मागणार, पण ज्या ज्या वेळेला प्रत्येक लोकांच्या तोंडून ती माहिती मिळत गेली, त्यांच्यापर्यंत पोहोचत गेली, तर मग त्यावेळेला त्यांचा जवळजवळ 2 ते 3 वेळा एका दुकानदाराकडे किंवा व्यापाऱ्यांकडे जावं लागायचं, त्यांना ते मुद्दे पटवून द्यावे लागायचे. नाही म्हटलं तरी आम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे जात होतो. अशा प्रकारे एकदा त्यांचा विश्वास संपादन केला आणि आज मार्केटमध्ये आम्हीही थोड्याफार प्रमाणात डिमांडमध्ये आहोत. बरोबर आहे मॅडम, परंतु किती किलो हरभऱ्यापासून किती किलोग्रॅम डाळ तयार होते? 1 किलोला 700 ग्रॅम डाळ तयार होते, बाकीची तूट वगैरे धरून. साधारणपणे 1 किलोमागे किती रुपये तुम्हाला शिल्लक राहतात, म्हणजे कच्चा माल खरेदी करून डाळ तुम्ही विकता त्याला? 1 किलोमागे आम्हाला 3 ते 4 रुपये एवढं दर मिळतो, फायदा मिळतो. परंतु जे शेतकऱ्यांकडून हरभरा येतो आणि डाळ करायला येतो किंवा इतर काही डाळ करायला येतं, त्याचे दर तुम्ही कसे ठेवता? बाजार भावापेक्षा आमच्या इथे दर कमीच आहे. आम्ही आता जे शेतकरी म्हणजे आमच्या लोकलचे जे घेतो त्यांच्या जे डाळी असतो ते 10 रुपये किलोने, जर कच्चा माल जर तुमचा असला तर 10 रुपये किलोने आम्ही ते करून देतो. आणि जर जास्त प्रमाणात असला की बाबा कंटिन्युटी मालामध्ये आहे तर आपण थोड्याफार प्रमाणात म्हणजे 3-4 रुपयाच्या फरकाने त्यांना त्या प्रमाणात आम्ही करून देतो की जेणेकरून त्यांनाही फायदा व्हावा, आम्ही शेतकरी आहोत आणि आपल्यालाही फायदा व्हावा ह्या पद्धतीने आम्ही ते करून देतो. बाजारभावापेक्षा कमी आमच्याकडे दर असल्यामुळे नक्कीच शेतकरी वर्ग किंवा व्यापारी वर्ग आमच्याकडे वळतो आहे. मॅडम, तुम्ही या डाळ मिलविषयी सांगितलं, परंतु हळद पावडर तयार करण्याविषयीचा अनुभव कसा आहे? सर, हळद पावडर तयार करण्याचा अगोदर आमच्या डोक्यामध्ये काहीच माणस नव्हता, पण ज्यावेळेला मिरच्या तयार करत असताना, चटणी तयार करत असताना थोडंफार आपण हे बघूया हे ट्रायल करत गेलो आणि त्यातनं आम्हाला आपल्या प्रतीची हळद मिळाली आणि मग आत्मविश्वास आमचा वाढत गेला. आणि ह्या लोकलच्या डाळी जवळजवळ हळदीचं प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकरी वर्गांचं आम्ही 20 ते 30 क्विंटल अशा तयार करून मग देऊ लागलो त्यांना हळद पूड वगैरे. आणि चांगल्या जातीची सेलम हळद असल्यामुळे त्याचा सुगंध वगैरे किंवा मार्केटमध्ये आमची ब्रँड व्हायला लागली आणि अशा प्रकारे हळदीमध्ये सुद्धा आम्हाला यश मिळत गेलं. पाटील मॅडम, जेव्हा तुम्ही हा उद्योग चालू केला तेव्हा इथं जो कामगार वगैरे लागणार होता त्याची सोय कशी केली? सर, ग्रामीण भाग म्हटला, शेतकरी वर्ग म्हटला की शेतकरी वर्गांची शेती ही जुगारासारखी असते सर. अगदीच पाऊस पाणी असला तर शेती पिकणार आणि जास्त पाऊस असला की ओला दुष्काळ किंवा कमी पाऊस असला की कोरडा दुष्काळ, आणि अशी ग्रामीण भागातली पद्धत असल्यामुळे आमच्या ज्या काही महिला वर्गातल्या महिला आहेत आमच्याशी निगडीत, तर त्या महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून देण्याचं माझ्या डोक्यामध्ये असल्यामुळे त्यांनाही ते रोजगार मिळालेला आहे आणि आज पूर्णपणे त्या समाधानी आहेत की एकाच ठिकाणी त्यांनाही रोजगार चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होतो आहे. किती महिलांना तुम्ही रोजगार देऊ शकला आता? आतापर्यंत 5 ते 7 महिला माझ्या इथं रोजगाराला आहेत. याच्यामध्ये हळदीसाठी वेगळ्या, डाळींच्या पॅकिंगसाठी वेगळ्या आणि डाळमीमध्ये वेगळ्या महिला आहेत. जवळजवळ 5 ते 7 महिला आता माझ्याकडे आहेत. पाटील मॅडम, जेव्हा तुम्ही हा उद्योग धवळीसारख्या गावामध्ये चालू केला तेव्हा गावातील महिला असू नयेत किंवा
पुरुष मंडळी असून देत, त्यांच्या त्यावेळेच्या प्रतिक्रिया काय होत्या आणि आता जेव्हा हा उद्योग भरभाटीला लागलाय आता काय प्रतिक्रिया त्यांच्या? सर, पहिल्यांदा तर आम्ही हा ज्यावेळेला निर्णय घेतला त्यावेळेला लोकांच्या प्रतिक्रिया आमच्याबद्दलच्या फार चुकीच्या होत्या. ज्या ज्या वेळेला मी काहीतरी उद्योग करण्याचा निर्णय घेतला त्या त्यावेळी प्रत्येक लोकांच्या तोंडून हेच यायचं की एवढा मोठा उद्योग ही लोक काही म्हणजे आर्थिक नसताना किंवा कशा पद्धतीनं करतायत आणि काय करतात, ह्यांना हे यश मिळणार आहे का, मार्केटमध्ये ह्यांना स्थान निर्माण होणार आहे का. आणि अशा पद्धतीनं ज्या ज्या वेळेला लोकातून चर्चा व्हायची त्यावेळेला नक्कीच वाईट वाटायचं, पण निश्चय मी मनाशी ठामपणे केलेला असल्यामुळे मी त्याचा निर्णय घेतला की पूर्णपणे आपण हे करू शकतो. मी पहिलेही सांगितलं तुम्हाला की कष्ट आणि चिकाटी ह्या दोन गोष्टी जर सोडल्या तर माणूस नक्कीच ह्याच्यामध्ये यशस्वी पार पडू शकतो. आणि ह्याच डोक्यामध्ये ठेवून मी आतापर्यंत तो प्रयत्न करत आहे. बरोबर आहे मॅडम, परंतु जेव्हा हा उद्योग चालू केला तेव्हा गावातील किंवा आजूबाजूच्या गावातील लोकांनी हा तुमचा उद्योग बघून चालू करण्याचा काय निर्णय घेतला का, काय युनिट वाढले का? सर, माझा आताच रिसेंटली हा उद्योग चालू झालेला आहे आणि काम करताना कुठल्याही क्षेत्रामध्ये ग्रामीण लेवलला काम करताना आपल्याला थोडासा त्रास हा होतोच आणि सुरुवातीला त्याचा त्रास झाला, पण ज्या ज्या वेळेला हे कळत गेलं की आम्ही दालमिल सारखा व्यवसाय चालू केलेला आहे तर लोकांची उत्सुकता वाढली. पण ज्या वेळेला त्यांनी ते बजेट वगैरे बघितलं किंवा आपल्याला किती त्रास होतो आहे त्याच्याबद्दल किंवा काय ह्या गोष्टी जाणून घेतल्या त्यावेळेला काही लोकांनी निर्णय घेतला की आपण हे करू शकतो, काही लोकांचा निर्णय होता की नॉट पॉसिबल, म्हणजे हे आम्हाला म्हणजे शक्य नाही, कारण हे आमचं युनिट जे आहे ते 2-3 टन माल आम्ही अवेलेबल लगेच एका दिवसात ते तयार करून देऊ शकतो. हे सर्व करत असताना तुमच्या मिस्टरांचा किती सपोर्ट यामध्ये होता? सर, मिस्टरांचा पहिल्यापासूनच मला सपोर्ट राहिलेला आहे. मी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की ज्या वेळेला 25-30 लाखाचं ज्या वेळेला बजेट म्हटलं त्यावेळेला हे काय आपल्याला पेलण्यासारखं नव्हतं 100%. पण ज्या वेळेला सांगितलं की बाबा आपल्याला कर्ज उपलब्ध करून बँक देणार आहे, आपल्याला जिल्हा उद्योग केंद्राकडून मिळणार आहे अनुदानाच्या स्वरूपामध्ये आणि आपण थोडंसं ह्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि लागतील आणि आपण ह्यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ, हा ज्या वेळेला त्यांना मी त्यांच्या मनामध्ये ज्या वेळेला हा माणूस तयार केला त्यावेळेला नक्कीच ते तयार झाले ह्या गोष्टीसाठी. आणि आम्ही दोघांनी हे ठरवून अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी विचारून यामध्ये उतरण्याचं धाडस केलं. बरोबर आहे मॅडम, परंतु हे मसाले की हळद पावडर आणि आता डाळ या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे मार्केटिंग करताना किंवा व्यवसाय करताना फायदा होतो का? सर, नक्कीच होतो. फक्त थोडस आपल्याला रबरका फिल फल मिठाव होत आहे या उक्तीप्रमाणे आपल्याला थोडस त्यासाठी फायदा मिळण्यासाठी थोडंसं आपल्याला वाट बघावी लागते. लगेच कोणतीही गोष्ट केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा फायदा लगेच होत नाही. बरोबर आहे मॅडम, परंतु मार्केटिंग करत असताना तुमच्याकडे एकच ब्रँड नाही आहे, नुसती डाळ नाही आहे, तुमच्याकडे हळद पावडर आहे, मसाला आहे, हे तीन चार गोष्टी एकत्र असताना त्याचा व्यवसाय करताना फायदा होतो का? आमच्या हा सर, आमच्या डोक्यामध्ये हेच होतं की एका व्यापाऱ्याकडे जर गेलो आपण एखादी जर वस्तू घेऊन की बाबा मी आता हरभरा डाळीचं उत्पादन केलेलं आहे आणि सर ही माझी डाळ बघा म्हणून, तर त्याच्यापेक्षा आपण 4-5 गोष्टी जर ह्या तयार केल्या तर किमान त्यातल्या 2 तरी आपल्याला खपू शकतील किंवा त्यात कुठल्या गोष्टीने जास्त प्राधान्य आहे ह्याची आपल्याला आयडिया येईल. ह्या माध्यमातून मी हे 4-5 गोष्टी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा मला नक्कीच फायदा मिळत गेलेला आहे. पाटील मॅडम, तुमची 2 एकर शेती आणि तुम्ही शेतमालावर प्रक्रिया करणारा उद्योग उभा केलाय, याबाबतीत काय सांगाल? सर, आपला जवळजवळ ग्रामीण भाग हा शेतकरी वर्ग आहे आणि शेती मालाशी हा निगडीत असल्यामुळे आपण हा जोडधंदा करायचा केवळ शेतीवर अवलंबून न राहता किंवा आजकाल बघताय तुम्ही की पावसावर अवलंबून पूर्णपणे शेती असते, ज्या वेळेला हवामानामध्ये बदल होतो किंवा काय होतो ह्याचा जास्त परिणाम हा शेतकऱ्यावर होतो आणि त्याचा नक्कीच त्यांना फटका बसतो. आणि हे डोक्यामध्ये सगळं ठेवून की आपण ह्याच्याशी निगडीत एखादा जोडधंदा असावा ज्याचा फायदा शेतकऱ्यांनाही मिळावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. आता आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा महिला वर्गांना काय सल्ला द्याल?
मी महिला वर्गांना प्रथम मूळ म्हणजे शहरातली असल्यामुळे तिथल्या महिला वर्ग आणि इथल्या महिला वर्गांमध्ये फारच तफावत आहे. इथल्याही महिला हळदी कुंकू किंवा कोणतीही एखादी दुःखद घटना सुखद घटना या घटनेशिवाय ती बाहेर पडत नाही आणि महिलांना ह्या गोष्टीची जाणीव करून महिलांचं सबलीकरण व्हावं ह्या दृष्टिकोनातनं मी स्वतः हा निर्णय घेतला की महिलांनी सुद्धा जर कोणती एखादी गोष्ट करण्याचा जर निर्णय घेतला तर ती कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी पडू शकत नाही. आणि हेच मला जी लोक म्हणत होती की बाबा हे काही करू शकत नाही किंवा ह्यांच्याजवळ एवढा आर्थिक गोष्ट नाही ते आज मी लोकांना करून दाखवलंय, तर माझा शेतकरी बंधूंना सुद्धा खास सांगण्याचा उद्देश आहे की कोणत्याही व्यवसाय ह्याचं सातत्य आणि लाज न बाळगता ह्या जर सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत गेला तर मार्केटमध्ये आपण टिकू शकतो आणि मराठी माणूस हा त्याच्यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो. कारण आजकाल आपण बघतोय की मराठी माणूस हा उद्योगामध्ये फार पाठीमागा आहे आणि ह्या गोष्टी मला थोड्याशा सतावत होत्या. काहीतरी करण्याचं मला कल्पना सुचली आणि नक्कीच ह्याचा फायदा सगळ्यांनाच आज होतो आहे. शेतकरी बंधून, आज आपल्याबरोबर चारुलता पाटील, धानार ढवळी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, हे शेतमालावर प्रक्रिया करणारा तुम्ही उद्योग उभा केलाय, त्यांच्या या शेतमालावरील प्रक्रिया उद्योगाविषयी संपूर्ण अशी माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांचा मोबाईल नंबर आहे 98-23-96-1997 98-23-96-1997. शेतकरी बंधून असा आपला आवडता कार्यक्रम ऐकत राहा. तोपर्यंत योगेशचा राम राम. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार.